नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला प्राध्यापक हरी सर पुणे. सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना माझा शुभ नमस्कार. हे पहा, आपण पाठीमागचा व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी आणि छान व्हिडिओ होता. सर्वांनी, खूप जणांनी मला कमेंट केलं, भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल केले, सर्वांनी मी शंकांचे निरसन, जेवढं मला माहीत होतं तेवढ्या सर्व गोष्टींचं मी तुमच्या शंकांचं निरसन केलेलं आहे. पण तो व्हिडिओ मस्त, आता पर आपल्या 40-42 हजार जणांनी तो व्हिडिओ पाहून सुद्धा बऱ्याच जणांच्या शंकांचं निरसन राहिलेलं आहे. तरी पण त्यातलं मला बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये आलं, बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले, बऱ्याच जणांनी कॉलवरती क्वेश्चन केले. त्याच्या एक त्या सर्व प्रश्नांचा एक आढावा घेऊन हा मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी काढतोय. एक लक्षात घ्या, आपण पोलीस भरतीची जाहिरात सुटलेली आहे, काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असे होते का सर ॲड कधी येणार आहे. कालचाच एका विद्यार्थ्याचा कॉल होता का सर ॲड कधी येणार आहे. मला त्यांना सांगायचं काय ॲड कधी येणार आहे, नवी वाळा नो काय ॲड, म्हणजे याच्यावरून समजतं का विद्यार्थी किती आलर्ट आहे. अजून पण आलं लक्षामध्ये, म्हणजे ॲड येणार आहे असं विचारलं काल एका विद्यार्थ्याने. मला थोडं जरा वेगळं वाटलं, अरे असं कसं विचारलं, 3 तारखेला जाहिरात सुटून फार ॲड येऊन फॉर्म भरायला सुरुवात झाली तरी पण, म्हणजे अजूनही ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थ्यांपर्यंत कुठली माहिती पूर्णता पसरलेली नाही, गेलेली नाही आलं लक्षामध्ये. आणि माझा व्हिडिओचा उद्देश खास तोच असतो का जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, आणि मला येणारे सर्व कॉल हे ग्रामीण भागातून, शक्यतो जळगाव खान्देशातून जास्त कॉल येतात आलं लक्षामध्ये. म्हणजे अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आपण आजचा व्हिडिओ बनवतो, म्हणजे सर्वच बनवतो. तर आजचा आपला प्रश्न असा की एकच प्रश्न सर्वजण विचारत असतात का, नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल. हा नॉन क्रिमिनलचा एवढा मोठा प्रॉब्लेम करून ठेवला सर्वांनी. आपण काय केले, कास्ट असून सुद्धा आपण नॉन क्रिमिनल काढून घेतले नाही वेळेत. आपण वेळेत नॉन क्रिमिनल न काढल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला का, आता सर्वांना जाहिरातीच्या दिवसांमध्ये नॉन क्रिमिनल काढायची वाढली. कोणाकडे 2 तारखेच्या आधीचे नॉन क्रिमिनल पूर्ण नाही, त्याच्यामुळे आता एक लक्षात घ्या, ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल नाहीत त्यांनी नो करण्यापेक्षा नॉन क्रिमिनल काढून घेतलेले, म्हणजे महापोर्टलच्या याच्यानुसार. परवाच महापोर्टलला कॉल केला होता, महापोर्टलच्या ज्या मॅडम होत्या त्यांना मी बरेच क्वेश्चन केले, त्यांना कुठल्याही प्रकारचं त्याचं उत्तर देता आलं नाही. त्याच्यानंतर त्यांच्या सिनियरकडे पण कॉल ट्रान्सफर करायला लावला होता, सिनियरने पण पाहिजे त्या प्रकारे उत्तर, मला अपेक्षित असे उत्तर होते, कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही. त्या सिनियरला सर्व काही मी सांगत होतो, ते फक्त हुं करत होते, म्हणजे त्यांनी कुठल्याही प्रकारचं मला अनालिसिस किंवा उत्तर त्याचं दिलेलं नाही. पुढचा भाग प्रश्न असा राहिला, नॉन क्रिमिनल ESW जे आर्थिक दृष्ट्या केंद्र सरकारने 10% आरक्षण दिलेले, त्याचं नॉन क्रिमिनल निघतच नाही. तो प्रॉब्लेम एकाचा किंवा दोघांचा नाही, तो सर्वांचाच प्रॉब्लेम. त्याला नॉन क्रिमिनल पाहिजे, परंतु सेतूवाले त्याचं नॉन क्रिमिनल देत नाहीत. आणि त्याचं नॉन क्रिमिनल जे आहे, हे नॉन क्रिमिनल त्याचं निघत नाही, लक्षात घ्या. ते नॉन क्रिमिनल निघल्यामुळे हा तुमचा एकट्याचा प्रॉब्लेम, पूर्ण महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे का नॉन क्रिमिनल निघत नाही. त्याच्यामुळे त्याचा आपण काहीतरी त्याच्यावर निर्णय घेऊ शकतो, शेवटला मॅटकडे जाऊ शकतो, काहीतरी त्याच्यावरती उपाय शोधू शकतो. त्यामुळे ते काय नाही, फॉर्म भरून टाकणे नो करायचं नॉन क्रिमिनल आणि फॉर्म भरून टाकायचा. कारण का, एक अलर्ट मेसेज येतोय कंटिन्यू, तुम्ही पहा महापोर्टलवर, भरतीची घाई आत्ताच करा, शेवटी म्हणजे शेवटी शेवटी साईट स्लो होण्यापेक्षा भरतीची आत्ताच घाई करा, म्हणजे आत्ता भरा. कारण ते परत जागा म्हणजे मुदत वाढेल किंवा नाही वाढेल सांगू शकत नाही. दुसरा प्रश्न असा होता आपला, नॉन क्रिमिनलचा क्लिअर झाला, नॉन क्रिमिनल ज्यांचे SEBC मराठा समाज SEBC नॉन क्रिमिनल अवश्य, लक्षात घ्या, ते नॉन क्रिमिनलची गरज आहे. जर नॉन क्रिमिनल नसेल तर तुम्हाला ओपनचं चलन बसतं. पूर्वीचं सांगतो कसं होतं फॉर्मचं, तुम्ही जर नॉन क्रिमिनल नसेल, तुम्ही कास्टमध्ये OBC आणि नॉन क्रिमिनल नाही तुमच्याकडं, तर तुम्ही नो करू शकत होते नॉन क्रिमिनलला नो. आणि नो केल्यानंतर फक्त प्रॉब्लेम एक होत होता का, तुमचं चलन ओपन मधून जात होतं. कास्ट OBC राहत होते, फक्त चलन तुम्हाला ओपनचं भरावं लागत होतं नॉन क्रिमिनल नसल्या कारण. बाकी सगळे फायदे तुम्ही कास्टचे घेत असावा होते, ओके. आता तसं नाही, हा आता थोडं बदल केलेला आहे त्यांनी, ओके. त्यानंतर अजून एक प्रश्न काय विचारणार सर, निगेटिव्ह मार्किंग आहे का. लक्षात घ्या, पोलीस भरतीला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही. पोलीस भरतीच्या ह्या सरळ सेवेला शिपाई पदाच्या लेवलला निगेटिव्ह मार्किंग नाही पोलीस भरतीला. आलं लक्षामध्ये, ज्याप्रमाणे वनरक्षकला होती त्याप्रमाणे बऱ्याच जणांना शंका निर्माण झाल्या, परंतु नाही, ओके. पुढचा प्रश्न अजून बऱ्याच जणांना असं विचारला की सर मी SC ST आहे, SC ST वाल्यांना कदाचित नॉन क्रिमिनल लागत नाही, ओके. विषय क्लिअर झाला त्यांचा, त्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा एक मास्टर प्रश्न होऊन बसला सर्वांचा, तो म्हणजे की सर मी एक फॉर्म लोहमार्गाला भरला होता, आता मला दुसरा फॉर्म भरायचा, मी काय करू, फॉर्म ते एडिट होत नाही. मी आधीच सांगितलं होतं एकाच वेळेस तिन्ही फॉर्मला अप्लाय करा, तुम्ही ग्रुपने फॉर्म टाकायच्या मागे भानगडीत पडू नका. कारण का, ग्रुपने फॉर्म टाकून पण तुमचे नंबर एकामागे एक येणार नाही. जरी ऍप्लिकेशन आयडी एकामागे एक आले तरी नंबर एकामागे येतील असे नाही खात्री. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही एकामागे एक फॉर्म टाकू नका, आपलं सॉरी एक म्हणजे दिवसाचा गॅपने फॉर्म टाकू नका, ठीक आहे. ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी एक सूचना, तुम्हाला जर लोहमार्गाला फॉर्म भरायचा आहे, परत 4 दिवसांनी सिटीला भरायचं, परत 4 दिवसांनी कारागृहाला भरायचं, तुम्ही एक करू शकता. ज्या दिवशी तुम्ही लोहमार्गाला फॉर्म भरणार आहेत त्या दिवशी
लोह मार्ग भरल्यानंतर तुम्ही कारागृहाला पण टिक करून ठेवायचं आणि सिटीला पण टिक करून ठेवायचं, दोन्हीला पण टिक मार्क करून ठेवल्यानंतर तरच तुमचं फॉर्म पुढे एडिट होतो. तुम्ही जर टिक मार्क केले नाही आणि डायरेक्ट एकच फॉर्म सबमिट केला तर मग तू एक सबमिट होतो, त्याच्यामध्ये परत एडिट होत नाही. याच्या संदर्भात पण आम्ही महापोर्टलशी चर्चा केली. महापोर्टल डायरेक्ट सांगितलंय तुम्हाला जाहिरातीमध्ये जसं सांगितलंय तसंच होईल, त्याच्यात कुठलाही बदल होणार नाही. तर त्यांना तुम्हाला ह्या गोष्टी पण बोललो आम्ही ओपनला, जर आम्हाला भरायचं आहे तिथं जागा नाही घेत, ते कुठल्याही प्रकारची माहिती ऐकून घेत नाही. माझ्या तर मी आतापर्यंत 2 ते 3 वेळा महापोर्टलला कॉल केला, मला कुठल्याही प्रकारची महापोर्टलने समाधानकारक माहिती दिलेली नाही का, जी मला समाधानकारक होती अशी कुठल्याही प्रकारची माहिती महापोर्टलने दिलेली नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी फॉर्म भरले त्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे तर नाराज व्हायचं कारण नाही काही. काल एका सरांनी पण सांगितलं का तुम्ही फॉर्म भरा, ठीक आहे भरा सांगितले, पण एक लक्षात ठेवा ती तुमची जबाबदारी असणार आहे. त्याला जर डबल, बरेच जण म्हणतात तलाठी आणि वनरक्षकला आलं, पण तलाठी आणि वनरक्षकचं जी आर वाचा तुम्ही असं दिलेलं नव्हतं, त्याच्यामध्ये 2 लॉगिन आयडी, 2 फॉर्म, तर तुमचा रिजेक्ट, तुमचा रद्द असं दिलेलं नव्हती माहिती, वेगळ्या प्रकार दिली. याच्यामध्ये पूर्णतः स्पष्ट दिले त्यांनी, स्पष्ट केले आणि 38 नंबरचं शुद्धीपत्रक प्राप्त झालं पोलीस डिपार्टमेंटकडून, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिले. मी काल माझ्या स्टेटसला ठेवलं पण होतं ते, मला वाटतं त्याच्यामुळे त्याच्यात पूर्णतः दिलेले. तुम्हाला 2 फॉर्म भरता येणार नाही, जर 2 फॉर्म भरले तर तुम्हाला 2 पेपर द्यावे लागतील, 2 पेपर देणं नॉट अलाउड आहे, तुम्हाला एकच पेपर द्यायचा तिन्ही पदासाठी. त्याच्यामुळे ह्या पण गोष्टींचा एक तुम्हाला विचार करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे पहा, पण शेवटी मी एक सांगू इच्छितो, ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या हिमतीवर, ज्याने त्यांच्या त्याच्या मेहनतीवर ही रिस्क घेणं गरजेचं आहे. कारण का स्वतःचा अभ्यास किती आहे, आपण कितीपर्यंत त्या पदासाठी इलिजिबल आहोत, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही त्यावरती निर्णय घ्यायचा आहे. आणि कधी मला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला सर्व फोन, आणि अजून एक मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो का, मी बऱ्याच जणांचे कॉल रिसीव करत नाही. लेक्चर टायमिंग असतो, काही वेळेस सुपरविजन टायमिंग असतो, काही वेळेस कामात असतो, काही वेळेस प्रवासात, म्हणजे असा वेळेत असताना मी कॉल रिसीव करत नाही. त्याच्यामुळे तुमची दिलगिरी व्यक्त करतो, शक्यतो फोन रात्रीचा 10, 11, 12 वाजता कधी करत जा, दिवसा फोन करण्यात जास्त टाळावा, आणि व्हॉट्सअपला SMS करत जा जास्त प्रमाणात, म्हणजे मला डायरेक्टली रिप्लाय देता येणार. युट्यूबला पण बरेच कमेंट येतात, 4-5 येते, त्यांना रिप्लाय पाहिजे तेवढं देता येत नाही मला, ठीक आहे. परंतु विद्यार्थ्यांनो, विद्यार्थी मित्रांनी खरंच खूप विश्वास दाखवला आपल्या युट्यूब चॅनलवरती, खूप मेहनतीनं सर्व, एक काल एका विद्यार्थ्याचा फोन आला, म्हणलं सर मी सर्व युट्यूब चॅनल पाहायला म्हणून बसतो, परंतु तुमचं शेवटी पाहिलं आणि माझ्या शंकाचं निरसन तुमच्या व्हिडिओमुळे झालेलं आहे सर. परंतु मी त्याच्या आधी फॉर्म भरून गेलो सर, मला आता काय होईल, तरी मी त्याला सांगितलं सोल्युशन, सगळं सोल्युशन देत असतो मी, काही काळजी करायचं कारण नाही, सगळ्या गोष्टींचं सोल्युशन, सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित सांगत असतो. कुठल्याही प्रकारची शंका असती तर हा माझा मोबाईल नंबर आहे 97-66-85-36-75, या नंबरवरती मला कधी पण कॉल करू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. नंबर परत एकदा ऐका, 97-66-85-36-75 हा माझा नंबर आहे, याच्यावरती मला तुम्ही कधीही कॉल करू शकता. आणि आपला हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, घंटी वाजवा, घंटी वाजवायला विसरू नका, कारण का खूप विद्यार्थ्यांचं मला, खूप विद्यार्थी अजून पण संभ्रमात आहे, मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचे, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचे. कोणालाही फॉर्म भरताना शंका येतात का म्हणा, बरेच विद्यार्थ्यांनी फॉर्म केले, मी त्यांच्या शंकांचं निरसन केलेलं, अजून काही भरपूर विद्यार्थी फॉर्म भरायचे राहिलेले आहेत. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो, पोलीस शिपाई हा एक घटक आहे, कारागृह पोलीस हा एक घटक आहे, आणि लोहमार्ग पोलीस हा एक घटक आहे, ह्या एका घटकाला एक फॉर्म भरू शकता तुम्ही. म्हणजे याचा अर्थ असा झाला, पोलीस शिपायला जर तुम्ही एक फॉर्म भरला, तुम्ही परत कुणीकच फॉर्म भरू नका, कशाला रिस्क घेताय. जर दुसरा भरल्यामुळे पहिला रिजेक्ट झाला तर, हा ज्यांना वाटतंय का आपला अभ्यास आहे, आपण 80 पर्यंत लेखी घेऊ शकतो, आपला अभ्यास चांगला, अशा विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारची चूक भूल न करता त्यांनी एकच फॉर्म भरा. ज्यांचा अभ्यास नवीन आहे, ज्यांना वाटतंय का बाबा आपल्याला 3 मध्ये आपला काही संधी भेटण्याचे चान्सेस नाही, त्यांनी रिस्क घेतली आणि भरले 2-3 फॉर्म तर चालेल, काही अडचण नाही. परंतु पुढं प्रॉब्लेम आला तर ती जबाबदारी तुमची स्वतःची राहिली, लक्षात घ्या, ती जबाबदारी ना कोणत्या तुमच्या क्लासेसची, ना मार्गदर्शकांची, कोणाची जबाबदारी राहणार नाही, स्वतःची जबाबदारी राहील. काल बीडवरून एका मुलीचा फोन आला, का ती म्हटली सर आमचे शिक्षक बोलले की, आमचे शिक्षक बोलले की जागा वाढणार आहेत, मग फॉर्म उशिरा भरा. लक्षात ठेवा, कोणाचे शिक्षक काही सांगू, मी सांगतो जागा, फॉर्म तुम्ही लवकरात लवकर भरून द्या. जागा जरी वाढल्या तर ते काही असं नाही 20 तारखेनंतर ज्यांनी भरलं त्यांनाच वाढणार आहे, जागा वाढल्या तर त्या सगळ्यांमध्ये ऍड होणार आहे, त्या जागा तुम्हाला पण भेटणार आहेत लक्षामध्ये, ठीक आहे. चालते विद्यार्थी मित्रांनो, अशा बरेच गोष्टींचं, अजून खूप गोष्टींचे शंका आहेत, तुम्ही मला सांगत चला. शक्यतो व्हॉट्सअपला SMS करणं करतच चला, कॉल करणं आणि युट्यूबला कमेंटपेक्षा व्हॉट्सअपला करा, जेणेकरून मी पाहून तुम्हाला रिप्लाय तरी देऊ शकतो. कारण का कॉलला मी दिवसातले 4 ते 5 तास, हे बघा 4 ते 8 हा एक वेळ आणि 11 ते 1 हा एक वेळ माझा बिझी असतो, त्यावेळी तुम्हाला कॉल रिसीव करता येत नाही. शक्यतो 2 ते 3 या वेळेमध्ये मला कधी कॉल करत चला, 1.5, 2, 2.5, 3 या वेळेत मी तुमचे कॉल नक्की रिसीव करत जाईल, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, शंकांचं निरसन होईलच या व्हिडिओतून, नाही झालं
तर पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी परत घेऊन येतो. मला तुम्ही व्हॉट्सअपला SMS करा, सर यांनी काय होईल त्यांनी काय होईल सर्व नाही. त्यानंतर पोलीस पाल्ले आणि बॅट्समॅन त्यांनी ते विद्यार्थ्यांनी मी सॉरी मी त्यांची जागा पाहिलेली त्यामुळे त्यांच्याविषयी माहिती देऊ शकत नाही. त्यानंतर अजून काही गुड न्यूज म्हणजे चालक शिपाई पदाची जागांची पण जाहिरात आलेली, जाहिरात नाही सॉरी GR आलेली आहे, म्हणजे जाहिरात पण येऊ शकते लवकरच, 2-4 महिन्यामध्ये जाहिरात येऊ शकते. LMETR चं लायसन लागते हे पण शंका तुमची दूर होईल त्याच्यामधून. त्याच्यामुळे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, रजा घेतो मी, तुमची काय अडचण असते तर मला नक्की कॉल करत जा. आणि पाहत राहा आपला पोलीस भरती गुरु हरदे सर हा चॅनल पाहत राहा, आणि असंच आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवत जा चॅनलला, आणि जेणेकरून मित्र तुमचे मित्रांना पण त्याचा फायदा झाला पाहिजे, तुम्हाला पण फायदा झाला. बऱ्याच जणांचे मला फोन आले, सर मी तुमचा आत्ता व्हिडिओ पाहिला, व्हिडिओ भर पाहणे आधी फॉर्म भरलेला आहे, म्हणलं मग कळलं नाही का तुम्हाला, नाही मला आत्ता व्हिडिओ पाहिला तुमची माहिती ऐकली मग समजलं का असं असे. म्हणजे एवढं व्हिडिओ पाहणं खूप महत्त्वाचं असतं, माहिती मिळवणं पण गरजेचं असतं. त्यामुळे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला नक्कीच माहिती देत जाईन, आणि तुम्ही पण नक्की माहिती पाहत जा, माहितीचा फायदा घेत जा. फक्त एकच माझी इच्छा आहे का आपले जास्तीत जास्त जे यूट्यूब व्ह्यूअर आहेत, यूट्यूब सबस्क्रायबर, त्यातले जास्तीत जास्त मला या पोलीस दलात पोलीस भरती सिलेक्ट झाले पाहिजे. आपले विद्यार्थी जास्तीत जास्त, भरपूर विद्यार्थ्यांचा संग्रह, आज रोजी 1000 ते 1500 विद्यार्थ्यांचे नंबर माझ्याकडे सेव्ह आहेत माझ्या मोबाईलमध्ये, का जे यूट्यूबचे आहेत माझे, कुठलीही ओळख नाही पाळख नाही, परंतु रोज आमचा एकमेकाच्या संपर्कामध्ये असतो आम्ही. जवळजवळ सगळे यूट्यूब चॅनलवाले पण बऱ्यापैकी संपर्कात आलेले आहेत आमच्या सर्व. त्याच्यामुळे एक लढा आपण हा उभारणार आहे थोड्या दिवसात, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुमचा कुठलाही अन्याय होणार नाही, सगळ्या न्यायाला आपण उत्तर देऊ कदाचित, वेळ जशी वेळ होईल तशी. त्यामुळे ठीक आहे, पाहत राहा आपला पोलीस भरती गुरु हरदेव सर. नवीन काही गोष्टी आल्या चॅनलवर, काही शंका आल्या तर मला सांगा, मी त्या सर्व शंकांचा अभ्यास करून तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुमच्यापर्यंत त्याच्या मार्ग अवलंबून काहीतरी तुमच्यापर्यंत मी जाईल. ओके ठीक आहे, पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईलच, वाट पाहा किंवा वाट पाहू पण नका, ह्या दोन व्हिडिओमधून तुमची शंका गरजेची होणार आहे. आणि मला कॉल पण करा, नंबर सांगितलेलाच आहे मी, 9766853675. ठीक आहे, पाहत राहा आपला पोलीस भरती गुरु हरदेव सर, तोपर्यंत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत नमस्कार.